कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल प्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर वाहन चालकांची खुलेआम लूट केली जाते ही माहिती देण्यात आला. हा सगळा प्रकार झी मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. पाहूया हा खास रिपोर्ट. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल सीमा तपासणी नाका हा नेहमीच चर्चेत राहिलाय. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील या नाक्यावर आरटीओ कडून वाहनांची तपासणी केली जाते, पण ज्यावेळी झी मीडियाची टीम तिथे पोहोचली तेव्हा मात्र इथलं चित्र वेगळं होतं. या नाक्यावरून जाणारा प्रत्येक वाहन चालक आरटीओ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडे वाहनाची कागदपत्र घेऊन जाण्याऐवजी फक्त पैसे घेऊन जात होता. या नाक्यावर माल वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून खुलेआम पैसे घेतले जातात. झी मीडियाची टीम हे सगळं दृश्य टिपत होती. हे पैसे कशासाठी देताय असं विचारल्यानंतर वाहन चालकांनी काय सांगितलंय तुम्हीच पहा. एंट्री द्यायचं आलो. किती रुपये देतो? 50 रुपये. कायम येतोस? होय. कायम 50 रुपये घेतात? किती घेतात? 50 50 100 कवा. हाईट वर असते. नाही, वो काकाची दी कागा वो मामूल पैसा दे 200 पैसा बोलायगा इसलिए देगा. तर साहेब काय म्हणतात? एंट्री द्यावी लागते. कागदपत्र असताना सुद्धा द्यावे लागतात? द्यावे लागते. कागदपत्र असताना सुद्धा द्यावे लागतात का? हां द्यावे लागतात. काय म्हणतात जर दिलं नाही तर? काय म्हणतात? काय नाही. पुणे बेंगलोर महामार्गाच्या पूर्वेकडील बाजूस असणाऱ्या सीमा तपासणी नाक्यावरील ऑफिसमध्ये गेलो तर तिथले इन्स्पेक्टर आशिष पराशर हे ड्युटीवर असताना पुण्याला गेल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. आमची टीम शूट करतेय हे कळल्यानंतर इथले पंटर पसार झाले. त्यानंतर कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या सीमा तपासणी नाक्यावर बसलेले इन्स्पेक्टर श्रीनिवास जल्लावार तिथे आले. त्यांनी आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांना आमिष दाखवण्याचा कसा प्रयत्न केला ते आता पाहूयात. मला पण माझे तिथेच कोण आतापर्यंत माग नाही. आम्ही नवीन आहे त्याच्यासाठी. हां, मी तुम्हाला संध्याकाळी येऊन भेटलं तर चालेल का? तसं काय समजू नका. मी एकदम माझी सगळी ओळखीच आहे. आता ओळख काय सांगणार नाही, पण मी येतो अगोदर तुमच्याकडे. काय दिलं आहे सांगा तुम्ही. काय काय तुमचं काय काय असेल, काय कार्यक्रम उपक्रम काय तुमचं काही असेल तर सांगा. मी 100% माझ्या बाजू तुम्हाला हमी देतो. सर्रास प्रत्येकाच्या तुम्हाला सांगू का? मी म्हणजे स्पष्ट बोलणार आहे. ते जे आहे आपण माहीत आहे म्हणून आम्ही सगळ्यांना हे करतो. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही माहिती घेतली सो तुम्ही दिलेच नाही, त्याचा वादच नाही. बरोबर आहे का? जे काही आहे तुम्ही सांगितलं तर मी ते म्हणजे व्यवस्थित असेल तर पूर्तता करू शकतो. अनेक वर्षांपासून अशा प्रकारे या ठिकाणी पैसे उकळले जात असल्याचंही आरटीओ इन्स्पेक्टर श्रीनिवास जल्लावार यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या कोणाची कॉन्टॅक्ट मध्ये नाही ना? आपण नाही भेट झाली नाही काय? नाही. ओके, सांगा तुम्ही. शक्यतो पूर्ण करेन काय? आम्ही कोणाला काहीच बोलत नाही. नाही साहेब, हे बघा, मी विश्वास शब्द बोलत नाही. कलेक्शन मी आलात म्हणून तुमचा परिचय कुठे सांगणार नाही. काही नाही काय नाही, मी फक्त तुम्हाला माझ्या एका व्यक्तीचा ओळख का सांगितले. मी तुमच्याकडे येऊन वैयक्तिक बोलेन, तर तुम्ही म्हणताय नको इथे आलात तर इथे सांगा. मग तसं पण जे काय आहे तुम्ही सांगितलं. कसं आहे साहेब, टू बी फ्रेंड, प्रत्येक जण जो येतो आत्तापर्यंत तरी मी जेवढे माझे 9 वर्ष सर्व्हिस झाले ते बरेपैकी आम्हाला कोऑपरेट करतात, त्यामुळे विषय काय करतात बघू शकतो. एवढंच नाही तर आपण किती चोख ड्युटी बजावतो आणि शासनाचं टार्गेट कसं पूर्ण करतो अशी शेखीही त्यांनी मिरवली. प्रत्येक शिफ्टला 8 तासाला आम्हाला शासनाने टार्गेट दिलेला आहे, त्याप्रमाणे ते घेऊन येतात पैसे आणि त्याची आम्ही पावत्या फाडतो. पाहिजे असेल तर आपल्याला पुरावा दाखवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही मागच्या वर्षात दर महिन्याला किती टार्गेट केलेलं आहे ते याच्यात आपल्याला दिसून येते.
आणि आपल्याला मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे, प्रत्येक तासाला प्रत्येक 8 तासाला जवळपास आम्हाला 60,000 रुपये इनकमिंगला आणि 60,000 रुपये आउटगोईंगला हे उद्दिष्ट आहे आणि ते आम्ही कम्प्लीट पूर्ण करतो. कागल सीमा तपासणी नाक्यावरून दररोज हजारो गाड्या ये जा करतात. शासनानं दिलेल्या टार्गेटपेक्षा कितीतरी पटीनं या ठिकाणी दंड वसुली होते. टार्गेट एवढे पैसे वसूल झाले की उर्वरित पैसा अधिकारी थेट स्वतःच्या खिशात टाकतात. झी मीडियाच्या स्टिंग ऑपरेशन नंतर हे स्पष्ट झालंय. कागलच्या या नाक्यावर नेमणूक व्हावी यासाठी अनेक अधिकारी प्रयत्नशील का असतात त्याचं उत्तर आता कळतंय. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आता परिवहन मंत्री काय कारवाई करणार, भ्रष्टाचाराची ही कुरणं बंद होणार की नाहीत. कागल सीमा तपासणी नाक्यावर दररोज हजारो गाड्यांची ये जा असते. या प्रत्येक गाडीकडून पैसे उकळल्याशिवाय इथले अधिकारी ती गाडी पुढे सोडत नाहीत. भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेल्या अधिकाऱ्यांच्या कोण आवळणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजदेसाई, प्रताप नाईक, झी मीडिया, कागल, कोल्हापूर. ही बातमी दाखवून केवळ एखाद्या अधिकाऱ्याची बदनामी व्हावी किंवा त्याची नोकरी जावी हा आमचा उद्देश नाहीये, पण जो भ्रष्टाचार जाळतो तो दाखवणं हे झी मीडियाचं कर्तव्य आहे. आणि ह्याच संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप यांच्याशी. प्रताप, सध्या तुम्ही खरं तर ही एक स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे आणि ह्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान तुम्हालाच लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एकूणच ह्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान तुम्हाला आलेले अनुभव काय आहेत? नक्कीच मजूर, आपण बघतो की ज्या पद्धतीने अधिकारी एखाद्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतात त्याचाच अर्थ असा आहे की ते पूर्णपणे निर्डावलेले आहेत त्या ठिकाणी काम करणारे अधिकारी. कारण गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारचे प्रकार आहेत, ते त्या नाक्यावर सुरू आहेत, पण कोणताही मोठा अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नाही. त्याच्यामुळेच हे सगळे अधिकारी अशा प्रकारे चिरिमिरी घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करतायत. गेल्या अनेक दिवसापासून अनेक तक्रारी त्या नाक्यासंदर्भात झालेल्या होत्या, पण कोणीही करायला तयार नव्हते. आम्ही ज्यावेळेला त्या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेला तिथले इन्स्पेक्टर ज्वेलावर जे आहेत त्यांनी स्वतः मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की माझ्यावर विश्वास ठेवात, मी तुम्हाला योग्य ती रक्कम पोहोच करून रात्री भेटू, हॉटेलमध्ये भेटू, अशा प्रकारचा सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्याचा अर्थ या सगळ्या प्रकारामध्ये फक्त तो एक इन्स्पेक्टर सामील नव्हता, तर पूर्णपणे एक यंत्रणा त्याच्या पाठीमागे कार्यरत आहे. मोठी लॉबी असल्यामुळेच अशा प्रकारचा प्रयत्न ते करत असताना दिसत आहेत. एकूणच हा सगळा प्रकार थांबवण्यासाठी त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे, त्याचबरोबर या ठिकाणी अन्य अधिकाऱ्यांची सुद्धा नेमणूक केली पाहिजे. कारण कागल चेकपोस्ट नाका असा आहे की त्या ठिकाणी बदली घेण्यासाठी मोठमोठे वसुले लावले जातात आणि त्यानंतर त्या ठिकाणी नेमणूक होते. असं काय त्या ठिकाणी लपलंय का याचा शोध घेण्याची सुद्धा आता गरज निर्माण झालेली आहे. परिवहन मंत्री जोपर्यंत याबाबत गांभीर्याने घेत नाहीत तोपर्यंत हे प्रकार थांबतील असं सध्या तरी वाटत नाहीये. कोल्हापूर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही कारवाई करू, आम्ही तपास करू, पण जुजबी कारवाई करून यामध्ये काय फरक पडेल असा आशावाद सध्या तरी व्यक्त करणं चुकीचं होणार आहे. त्यामुळे कडक कारवाई हाच एक उपायाच्या पाठीमागे आहे. कडक कारवाई करणं हे एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतं. धन्यवाद प्रताप या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.